नमस्कार आज आपण एकदम सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी असा एग्लेस टुटी फ्रुटी केक कसा करायचा हे बघतोय हा केक करायला जितका सोपा आहे तितका चवीला देखील अप्रतिम लागतो लहानांपासून मोठे सर्वजण अगदी आवडीने खातात या केकसाठी आपण अंड इनो दही कंडेन्स मिल्क बटर बटर पेपर मेजरिंग कप किंवा ओव्हन असं काहीही न वापरता अगदी सोप्या पद्धतीने हा केक तयार करणार आहोत तर चला बघूया कसा करायचा हा सुपर सॉफ्ट सुप, सुपर डिलिशियस फ्रूट केक तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला मिक्स त्रुटी फ्रुटी घेतलेल्या आहे आता आपण यात एक चमचा मैदा घालून घेणार आहोत हा मैदा व्यवस्थित असा तुटी फ्रुटीला कोट करून घ्यायचा आहे म्हणजे ह्या तुटी फ्रुटी केक बॅटरमध्ये खाली तळाला बसणार नाहीत अशा पद्धतीने आता आपण भांडं ग्रीस करून घेऊया तर इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे यात थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि हे तेल व्यवस्थित असं सर्व बाजूनी आपल्याला कुकरच्या भांड्याला लावून घ्यायचं आहे यातच मी एक चमचा मैदा घालून घेतलेला आहे हा मैदा देखील मी कुकरच्या भांड्याला व्यवस्थित असा डस्ट करून घेणार आहे जेणेकरून आपला जो केक आहे तो अगदी इझिली अनमोल्ड होईल या स्टेपऐवजी तुम्ही बटर पेपर देखील इथे वापरू शकता हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असा मैदा कोट करून घ्यायचा आहे आता आपण कुकर प्रिहीट करायला ठेवणार आहोत याऐवजी तुम्ही कढाई देखील वापरू शकता तर मी या कुकरमध्ये रिंग घालून घेतलेली आहे आणि कुकरची शिट्टी न लावता आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर दहा मिनटासाठी कुकर प्रीहीट करायला ठेवायचं आहे आता इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आपल्या रोजच्याच वापरातली साखर आहे ही ती मिक्सरला फिरवून घेतलेली आहे सेम वाटीने आपल्याला पाऊन वाटी तेल घ्यायचं आहे तुम्ही कुठलाही एका कपाचं किंवा वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता इथे मी हा कप वापरते आहे आता हे तेल आणि पिठी साखर आपल्याला व्यवस्थित असं एकत्र फेटून घ्यायचं आहे जेवढं छान आपण फेटू तेवढा सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपला हा केक बनवून तयार होणार आहे त्यामुळे सुरुवातीलाच व्यवस्थित असं छान हे तेल आणि पिठीसाखर फेटून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आता आपण यात मैदा घालून घेणार आहोत तर सुरुवातीला जी वाटी मी तुम्हाला दाखवली होती त्या वाटीने मी इथे दोन वाट्या मैदा मोजून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे दीड चमचा बेकिंग पावडर घालायची आहे अर्धा छोटा चमचा आपण इथे बेकिंग सोडा घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपण गाळून घेणार आहोत ड्राय इनग्रेडियंट गाळून घेतल्यामुळे आपला केक हलका तयार होतो त्यामुळे गाळूनच घालायचे आहे तर संपूर्ण साहित्य मी व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे आता आपण हे अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत यात आपण बेकिंग पावडर घातलेली आहे त्यामुळे मिक्स करताना अगदी हलक्या हाताने करायची आहे नाहीतर मग जी बेकिंग पावडरची आ, बेकिंग प्रोसेस असते ती स्टॉप होते जास्त फास्ट आ, आ, मिक्स केल्याने आता यात अगदी थोडं थोडं दूध घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेकिंग करण्यासाठी आपण जे काही इनग्रिडियंट वापरतो जसं दूध मैदा वगैरे किंवा कुन कोणतेही इनग्रिडियंट ते आपल्याला रूम टेम्परेचरचे वापरायचे आहे तर अगदी थोडं थोडं दूध मिक्स करत मी व्यवस्थित असं हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आपल्याला इतपत याची कन्सिस्टन्सी हवी आहे ज्याप्रमाणे आपण रिबिन कन्सिस्टन्सी म्हणतो तितपत आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि मिक्स करताना अगदी स्लोली मिक्स करायचं आहे आणि एकाच डायरेक्शननी मिक्स करायचं आहे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज आता यात मी व्हॅनिला इसेन्स टाकून घेते तर इथे मी अर्धा छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही व्हिनेगर देखील इथे वापरू शकता आणि आपण सुरुवातीला जी त्रुटी फ्रुटी कोट करून ठेवली होती मैद्याने ती घालून घ्यायची आहे तर थोडीशी तुटी फ्रुटी मी वरतून टाकण्यासाठी शिल्लक ठेवली आहे आणि बाकीची टाकून घेतलेली आहे परत एकदा आपण हे सर्व साहित्य अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा ओवर मिक्स करायचं नाही आहे नाहीतर आपला केक सॉफ्ट होणार नाही किंवा स्पॉन्जी होणार नाही आता हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे मी बॅटर भांड्यात काढून घेते हे बघा अशा पद्धतीने याची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे केक परफेक्ट होण्यासाठी केक बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असणं देखील तितकंच गरजेचं असतं त्यामुळे व्यवस्थित कन्सिस्टन्सी ठेवायची आता हे भांडं आपण टॅप करून घेणार आहोत जेणेकरून त्यात काही एअर बबल्स असतील ते निघून जातील परत एकदा भरतून आपण थोडीशी यावर त्रुटी फ्रुटी घालून घेणार आहोत म्हणजे छान आपला केक मस्त दिसेल कलरफुल तर संपूर्ण टूटी फ्रुटी यावर मी यावर घालून घेतलेली आहे आपलं कुकर देखील व्यवस्थित असा प्रिहीट झालेला आहे आता यात मी केकचं भांडं ठेवून घेते आणि हा केक आपल्याला जवळपास चाळीस ते पन्नास मिनटं लो फ्लेमवर बेक करून घ्यायचं आहे तर सुरुवातीचे पाच मिनटं मी लो टू मिडियम फ्लेमवर ठेवणार आहे आणि नंतर आपण लो फ्लेम करणार आहोत तर जवळपास पस्तीस मिनटानंतर मी हा केक चेक करून घेणार आहे तर पस्तीस मिनिट झालेले आहे आता आपण हा केक चेक करून बघूया केक मस्त स्पॉन्जी झालेला आहे मस्त फुललेला आहे नाईफ किंवा टूथपिक टाकून चेक करायचं आहे आणि सेंटरला चेक करायचं आहे तर बघा आतून थोडासा अजून कच्चा आहे तर आणखी दहा ते पंधरा मिनटासाठी मी हा केक व्यवस्थित असा बेक करून घेते आणि चेक करताना पस्तीस मिनिटानंतर मग करायचं आहे त्या अगोदर झाकण उघडायचं नाही आहे नाहीतर मग तो कच्चा राहील तर करेक्ट आता पंचेचाळीस मिनिट झालेले आहे पंचेचाळीस मिनिटानंतर मी परत एकदा हा केक व्यवस्थित असा चेक करून बघते तर बघा हे बघा आपला जो नाईफ आहे तो पूर्णपणे क्लीन निघालेला आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे तर आता हे भांडं आपण काढून घेणार आहोत आणि हा केक पूर्णपणे थंड करून मग अनमोल करायचा आहे आणि केक थंड करायला ठेवताना आपल्याला त्यावर एखादा कपडा टाकून ठेवायचा आहे म्हणजे वरची जी लेअर असते ती हार्ड होणार नाही तर केक आपला व्यवस्थित असा थंड झालेला आहे आता आपण याच्या साईड सोडवून घेऊया नाईफने अशा पद्धतीने आणि हा केक अनमोल्ड करून घेऊया तर अगदी सुपर सॉफ्ट आणि सुपर स्पॉन्ज आपला हा केक बनून तयार झालेला आहे आणि अगदी सहजासहजी हा केक डिमोल्ड होतो आपण यात बटर पेपर अंड वगैरे असं काहीही वापरलेलं नाही आहे तरी देखील एकदम परफेक्ट असा आपला हा केक बनवून तयार झालेला आहे आणि भांडं देखील एकदम क्लीन निघालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्टली बेक केक झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे मस्त देखील आलेली आहे ह्या केकला हे बघा किती सॉफ्ट आणि किती सुंदर असा बेक झालेला आहे आणि चवीला देखील तितकाच अप्रतिम लागतो अगदी मोजक्या साहित्यात आपण हा केक तयार केलेला आहे मी तुम्हाला थोडासा कट करून दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की किती सॉफ्ट आणि किती मस्त असा डिलिशस आपला हा केक तयार झालेला आहे तर हे बघा अगदी सहजासह मस्त कट होतो आहे आणि एकदम मस्त याला जाळी देखील पडलेली आहे तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने हा केक नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझ्या हे रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर करत चला आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद